मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% पार झाल्यास लागू होणार ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टीम. काय आहे नेमकी बातमी, ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की व्हिडिओला आताच एक लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आता सबस्क्राईब करून टाका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतनामधील वाढीबाबत मोठी आनंदाची बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमॅन फॅक्टर वाढविण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. केंद्र सरकारच्या वित्त विभागाच्या रिपोर्टनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार नाही, परंतु वेतनवाढीसाठी नवीन वेतन प्रणाली लागू करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू न करता महागाईनुसार ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टम अंमलात आणण्याची तयारी सरकारकडून करण्यात येत आहे. ज्यावेळी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50%पेक्षा अधिक होईल, त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ऑटोमॅटिक पे रिव्हिजन पद्धतीनुसार वेतनवाढ करण्यात येईल. 2016 अरुण जेटली यांच्या कार्यकाळामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमॅन फॅक्टर 2.57 नुसार वेतनवाढ करण्यात आली होती. फिटमॅन फॅक्टरमधील वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील 2016 लागू करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सध्याच्या महागाईचा विचार केला असता फिटमॅन फॅक्टरमध्ये 3.68 वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. ही वाढ तूर्तास लागू करण्याचा विचार केंद्र सरकारचा नाही, परंतु DA 50%पेक्षा अधिक झाल्यास ऑटोमॅटिक पे रिव्हिजन पद्धत लागू करण्यात येईल. मित्रांनो, ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.